नमस्कार, मी अमृत बंग गेली 10 वर्ष निर्माणे उपक्रमासोबत त्याचा समन्वयक म्हणून काम करतोय. मी शिक्षणाने इंजिनियर आहे आणि पुढे अमेरिकेमध्ये मॅनेजमेंटचं पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलं आहे. मला निर्माण प्रक्रिया का महत्त्वाची वाटते तर अकबर इलाहाबादींचा एक शेर जरा बदलून असा म्हणता येईल की हम क्या कहे इंजिनियर क्या करेनू माया कर गए. अरे इंजिनियर, तू तुझ्या आयुष्यात काय कर्तृत्व गाजवलंस. हम क्या कहे इंजिनियर क्या करेनू माया कर गए, बी किया पॅकेज लिए कोड लिखे और मर गए. तर एका इंजिनियरच्या जीवनामधली ही जी अर्थशून्यता आहे ही जर तरुणांच्या वाट्याला यायची नसेल आणि यापेक्षा अधिक अर्थपूर्ण अधिक मिनिंगफुल असं आयुष्य जगायचं असेल तर याची संधी जास्तीत जास्त तरुणांना कशी उपलब्ध करून देता येईल, हा मला असं वाटतं की निर्माणच्या प्रक्रियेच्या मागचा मूळ गाभा आहे. आणि म्हणूनच यासाठी मी माझे सहकारी गेले 10 वर्ष प्रयत्नशील आहोत. आज महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचे सुमारे 1000 तरुण तरुणी या निर्माण कम्युनिटीचा भाग झाले आहेत आणि आपापल्या परीने स्वतःच्या जीवनाचा अधिक अर्थपूर्ण शोध देखील घेत आहेत. आणि समाजातल्या समस्यांना सोडवण्यासाठी मी काय करू शकतो यासाठी देखील प्रयत्नशील आहेत. अजून एक मुद्दा जो मला फार महत्त्वाचा वाटतो तो असा की आजच्या आमच्या सगळ्या तरुण पिढीकडे जर बघितलं तर इट फील्स ॲज इफ एव्हरीबडी हॅज अन इमॅजिनरी रेझ्युमे इन देअर माइंड and everyone is trying to live life as the next line on that imaginary resume. So maza purcha project kay, maji purchi assignment kay, ani maja aayushyacha te imaginary resume varti line kashi disel, janu kay itke short sighted ani myopic paddhatine jivnacha sagal planning hotay ani mala hi far mothi shokanti ka vaatte. I feel that as young people we are entitled to live a more glorious life, a life which can be worthwhile in itself as well as which can serve other people, which will be more beautiful. आणि ही संधी अधिकाधिक तरुणांना कशी मिळेल यासाठी देखील निर्माण प्रयत्नशील आहे. मी आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील ज्या मुलामुलींना या प्रक्रियेमध्ये रस आहे आणि अशा पद्धतीने आपल्या जीवनाचा शोध घ्यावा अशी आस आहे, त्यांनी निर्माणमध्ये सहभागी व्हावं. फार फार धन्यवाद.